श्रावण महिन्यात पहिल्याच शनिवारी जिल्ह्यातील खुलताबाद येथील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी भाविकांची अफाट गर्दी बघायला मिळाली. महाराष्ट्राच्या काळ्या कोपऱ्यासह परिसरातील नागरिक दर्शनासाठी उपस्थित आहे. श्रावण महिन्यातील पहिला शनिवार असल्यामुळे भाविकांच्या गर्दीत खुलताबादेत लक्षणीय वाढ दिसून आली. श्री भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी शुक्रवारपासूनच नाशिक, अहमदनगर, जालना, धुळे, जळगाव या जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहून भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे खुलताबादमध्ये दर्शनासाठी पायी येत होते. शुक्रवारी रात्री औरंगाबादकडून येणारा महामार्ग पायी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. महामार्गावर ठिकठिकाणी श्रद्धाळू भाविकांनी पायी येणाऱ्या भाविकांसाठी मोफत चहा, फराळ आणि पाण्याची व्यवस्था केली होती. संपूर्ण परिसर जय भद्रा जय हनुमान की जय या नाम घोषाने दणाणून गेला होता. शनिवारी पहाटे भद्रा मारुतीच्या मूर्तीस मंगलस्नान घालण्यात आले. त्यानंतर बेलपानाने संपूर्ण मूर्तीला आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले होते. संस्थानचे सर्व सदस्य हरियाली फाउंडेशनचे प्रमुख सतीश शुक्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजा करून महाआरती करण्यात आली आणि दर्शनास प्रारंभ करण्यात आला. दुचाकी, चारचाकी वाहनांद्वारे येणाऱ्या भाविकांच्या वाहनांमुळे वाहन तळही अपुरे पडत होते. त्यामुळे तहसील कार्यालयासमोरील मोकळी जागा या परिसराला वाहन तळाचे स्वरूप आले होते. संस्थानासह प्रशासनाच्या वतीने आलेल्या भाविकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच श्रद्धाळू भाविकांनी मोफत पाणी, फराळ आणि वैद्यकीय व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाने औरंगाबाद, खुलताबाद, गंगापूर आदी ठिकाणाहून जादा बस गाड्या सोडल्या आहेत. दर्शन काळात भाविकांना कुठल्याही प्रकारची असुविधा होऊ नये तसेच काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. पोलीस प्रशासनाच्या वतीने औरंगाबाद ग्रामीण पोलीसचे अधीक्षक मनीष कलवानिया आणि कन्नडचे डीएसपी मुकुंद अघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचा तगडा आणि चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. संस्थाच्या वतीने भाविकांना अर्जंट दर्शन सुविधा नाममात्र शुल्कात उपलब्ध करून देण्यात आली होती. पवन पुत्र हनुमान की जय या जयघोषात परिसर भक्तिमय झाला होता. रामलाल निंभोरे, AIN न्यूज, खुलताबाद.